संघादरम्यान आणि जिथं व्यासपीठावर विराजमान मी गुरुनाथ ठाकरे यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण नाणेफेका करून घ्यायचे आहेत. तसेच ओमसे हॉटेलचे प्रोप्रायटर मालक कबीर ठाकरे साहेब आपण सुद्धा यायचे आणि त्यांनी एक अलाउन्स केलेलं आहे इथं जर अष्टविनायक ठाकवाडा संघाने या सरपंच चषकावर आपलं नाव कोरलं तर एक एकरी मातीसाठी एक मोठा पण बोकड त्यांच्या माध्यमातून पाहणार आहोत. जर आपण चॅम्पियन म्हणला तर एकीकडे पाहतो आपण सरपंच तर दुसऱ्या साईडला पाहतो माजी सरपंच वृषभ अष्टविनायक ठाकूरबाडा संघाचा संघनायक आणि पाहतोय गावदेवी पूर्णा या संघाचा संघनायक माजी सरपंच असं मागणी आहे आणि नाणेफेक झालेली आहे. मी पाहुण्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. अगदी बरोबर. अजून एक मोठं बक्षीस इथं मात्र अष्टविनायक ठाकूरबाडा संघासाठी अलाउन झालेलं आहे. जर सरपंच चषकावर आपण नाव कोरलं तर या मैदानाचे मालक आदरणीय गुरुनाथ ठाकरे साहेब यांच्याकडून रोख रक्कम तब्बल 5,000 रुपये अष्टविनायक ठाकूरबाडा संघाला दिले जाईल. सर्वप्रथम नाणेफेक जिंकलेले गावदेवी स्फोट पूर्ण संघ आणि नाणेफेक जिंकून एक समोर भल्ल मोठा संघ आहे अष्टविनायक ठाकूरबाडा संघ. काय निर्णय असेल? बॅटिंग असेल. नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय. 5 षटकामध्ये आपण पाहतोय की किती धावचा आपण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करणार. या ग्राउंडवर तर फर्स्ट टाइम खेळतोय पण जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू आम्ही. 60+ जाण्याचा प्रयत्न करू. या ग्राउंडवर पहिला सामना आपण सरपंच चषकच्या माध्यमातून इथं खेळत आहे तर श्री अष्टविनायक स्फोट ठाकूरबाडांच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला कसं वाटलं? फार सुंदर आयोजन आहे. प्रथमतःच मला तर वाटतंय इथं आयोजन केलेलं आहे. चांगलं आयोजन आहे. ग्राउंड पण चांगलं आहे. विकेट चांगली असेल ही अपेक्षा करतो. निश्चित पाहतोय आपण की 50-60 धावा सहज पार केल्या जात आहेत म्हणजे विकेट चांगली जाईल फलंदाजीला पोषक आहे. निश्चित आपल्याकडून या सामन्याला एक रोमांचक सामना होईल. हो नक्कीच होईल. ऑल द बेस्ट. एका चांगला मनोगत थोडक्यात आपण व्यक्त केला माझ्यासोबत अष्टविनायक स्फोट ठाकूरबाडा. सर्वप्रथम नाणेफेक आपल्यासाठी महत्वाची होती का? हो होती पण आम्हाला पाहिजे ते क्षेत्ररक्षणच मिळालं. निश्चित होम ग्राउंडवर आहे. निश्चित दबाव तुमच्या पण आहे आणि समोरच्या टीम वर सुद्धा आहे. जेव्हा कुठला पण आपण सामना पाहतोय की होम ग्राउंडवर जेव्हा आपला स्वतःचा संघ असतो त्याचा मनोबल अतिशय मोठा असतो. निश्चित या सामन्यामध्ये कुठल्या असा खेळाडू जास्त अपेक्षा असेल की आपल्या होम ग्राउंडवर चांगली कामगिरी असेल? निलेश दाय आणि महेश दाय यांच्याकडनं खूप अपेक्षा असेल. 2 ते 3 वर्षापासून पाहतोय अष्टविनायक स्फोट ठाकूरबाडा संघाचा ग्रामीण मध्ये एक दादा संघ एक वेळ होती की समोरचा संघ जर असला तर अष्टविनायक स्फोट ठाकूरबाडा संघ एका बलवान संघ होता पण परफॉर्म थोडस कमी आहे या 2 वर्षात. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वतः आयोजक आहे का? निश्चित येणाऱ्या सीझनसाठी आपला संघ एका पूर्णपणे ताकदीने मैदानात उतरणार. प्रयत्न करू आणि 100% द्यायचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. आता इथं मात्र निश्चित दोन्ही संघाचा चांगला मनोगत आपण ऐकलं तर नाणेफेकीचा कॉल इथं मात्र गावदेवी स्फोट पूर्ण संघाने जिंकलेला आहे आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय. जवळ पण समालोचक कक्षाकडे मी स्वतः सुनील पवार आणि राहुल बोरे सज्ज राहू. पाहू शकता आपल्या आपण टीव्ही स्क्रीनवर या स्पर्धेच्या सुंदर ट्रॉफी आपण पाहतोय. सरपंच चषक 2018 सन्मानचिन्ह सामनावीर आणि गिफ्ट एम्पर आणि फर्स्ट सेकंड थर्ड मालिकावीर बेस्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज. वेलकम गोळेगावचे समाजसेवक सन्माननीय राजाराम पुषापाडीला साहेबांचा आगमन होतोय. आपलं सरपंच चषक 2018-19 मध्ये मनसुक्त स्वागत आहे. कारण की पहिला सामना बघितला आपण एका चांगल्या परिणाम मौलिकेला संघाचा बलवडा संघाला पराभूत करून संघाला विनंती की आपण आणि पूर्ण मान्यवरांचं आणि सर्व क्रिकेट पटूंचं मनसुक्त स्वागत आहे. मित्रांनो आपण या स्पर्धेचे सर्व सन्माननीय शिवनाथजी ठाकरे साहेब आणि तसेच फोटीप्लस संघाचे सर्व सन्माननीय विजेंद्र ठाकरे आणि संपूर्ण अष्टविनायक फोर्टी प्लस संघाच्या
अष्टविनायक संघाच्या माध्यमातून आपलं मनसोक्त स्वागत आहे. सर्वाई वडोनगर संघाचा संघनायक जरा खेळाडू आला असेल आपण लवकरच संपर्क साधून घ्यायचा आहे. अतिशय चांगला पण आयोजन पाहतोय मित्र आपण या भांडी टेनिस सुस्वागतम या स्पर्धेचे आमचे सर्वेसर्वा लाडके अष्टविनायक 40+ संघाचे सर्वेसर्वा आणि अष्टविनायक स्पोर्ट ठाकूरांच्या माध्यमातून या संघाचे सर्वेसर्वा सन्माननीय विजेंद्रजी ठाकरे साहेबांचं आगमन होतोय. वेलकम सुस्वागतम. 2 दिवसानंतर पाहतोय की अंतिम दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये दादा आपलं मनसोक्त स्वागत आहे. सोबत पाहतो आपण पिंपलास गावचे उद्योगपती सन्माननीय धरमदास भोईर. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचे. वेलकम सुस्वागतम. तर इथं मग आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि गावदेवी पूर्णा या दोन्ही संघादरम्यान नुकतंच व्यासपीठावर नुकतं ज्यांचं आज आगमन झालेलं आहे. कारण की 2 दिवसानंतर आपण आजच्या अंतिम दिवसामध्ये अष्टविनायक 40+ आणि अष्टविनायक रेग्युलर संघाची सर्वेसर्वा सन्माननीय विजेंद्रजी ठाकरे साहेब आणि सोबतच पाहू शकता आपण एक सोन्याचा माणूस म्हणून ज्याची लोकप्रिय पिंपळास गावामध्ये धरमदास भोईर. स्वागत आहे आपलं. तर दोन्ही संघाचे राखीव खेळाडू आपण समालोचक कक्षामध्ये यायचे आहे. पाहतोय आपण जर विकेटची हॅट्रिक इथं मात्र पूर्ण केली कुठल्याही गुलंदाजाने तर हरिभक्त परायण कालवाम खंडू ठाकरेंच्या माध्यमातून रोख रक्कम 1,000 रुपये. तर निश्चित तोपर्यंत आमच्याजवळ वेळ आहे सामना सुरू होण्याआधी. सोन्याचा माणूस पिंपास गावाचा म्हणून ज्याची ओळख आहे असे धरमदास भोईर साहेबांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी हरिभक्त परायण कालूराम ठाकरे यांना विनंती करेन की आपल्या शुभ असते आपण त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचे. स्वागत आणि सत्कार होताना तर समजा सुरुवात करायची आहे. आमचे पंच आपण मैदानाकडे रवाना व्हायचे आणि जेव्हा पंच मैदानात येईल तेव्हा आपण खेळपट्टीवर सर्व थांबवायचे आहे. कृपया करून आपण सर्व थांबवायचे विकेटवर.
म्हात्रे सर आपलं मनस्वी स्वागत आहे. सलमीची प्रांत पाठवायचे तर मित्रांनो आपण पाहत आहे श्री अष्टविनायक संघ ठाकूरपाड्यांच्या माध्यमातून सरपंच चषक 2019 चा हा अंतिम दिवस असेल या सरपंच चषकच्या माध्यमातून. तर मेधावर पंच जायचे दिनेश नाईक आणि मोरे सर एक अनुभवी पंच मैदानाकडे रवाना होताना. तर सलामीची जोडी आपण खेळपट्टीवर पाहायचे. पाच षटकाचा सामना राहील. आपण व्यासपीठावर आमचे प्रमुख मान्यवर आहेत त्यामध्ये आपण आता ज्यांचं स्वागत आणि सत्कार केला असे एक तुफाणी तुफान गावाचे सोन्याचा माणूस म्हणून ज्याचं नाव लोकप्रिय भोंडी तालुक्यामध्ये शतक्षण लावल्या जात आहे अष्टविनायक ठाकूरपाड्या संघाकडून. तर सलामीची फलंदाज आपण पाठवायची लगेच विनंती असेल. टाळ्यांचा आवाज येतोय खेळाडू कक्षामधून. आपण स्वर्गीय विनायक ठाकरे खेळाडू कक्ष असं नाव देण्यात आलेलं आहे. आपल्या जो होम ग्राउंड मात्र सरपंच चषक 2019 माध्यमातून आपण पाहतोय की पहिला सामना खेळताना इथं मात्र अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष आपण पाहतोय. ज्या संघाकडे निश्चित एक चांगला सेलीदा डावखुरा फलंदाज ज्या संघाकडे असेल देवा टावरे सारखा एक महान फलंदाज तो संघ आपण पाहतोय क्षणामध्ये मैदानावर. कारण की खेळाडू कक्षामधून फक्त जर एका टाळ्यांचा आवाज आला होता कारण की सलामी जोडी खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय. पाच षटकाचा सामना आहे. दोन षटक पॉवर प्ले राहील. निश्चित जर सरपंच चषक 2019 वर या चषकावर जर अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने आपलं नाव कोरलं तर निश्चित कबीर ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून एकवीर आईला एक बोकड देण्यात येईल. आणि त्यानंतर पाहतो आपण की तब्बल रोख रक्कम 5000 रुपयाची जी अलाउन्स करण्यात आली होती या मैदानाचे मालक आदरणीय गुरुनाथजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून रोख रक्कम 5000 रुपये दरम्यान आगमन होतोय. समाज सेवक ठाकूरपाडा सुभाष किसन ठाकरे साहेबांचं वेलकम आपलं मनपूर्वक स्वागत आहे. सुस्वागत आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचे. तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय गावदेवी पूर्णा विपक्ष आपण आपल्या होम ग्राउंडवर खेळताना इथं मात्र अष्टविनायक ठाकूरपाडा या संघादरम्यान पूर्ण दारोमदार असलेला पाहतोय आपण की अष्टविनायक ठाकूरपाडा संघ याचा परफॉर्म जर बघितला आपण यावर्षी नाव अतिशय महान आहे. तर पाहतोय आपण राहुल बोल महेश ठाकरे एक तालुका क्रिकेट मग ओपन क्रिकेट असो की मग ग्रामीण की सिटी क्रिकेट एक मोठं नाव महेश ठाकरे त्याचबरोबर द वॉल ऑफ ठाकूरपाडा निलेश तरे सागर ठाकरे किरण ठाकरे सारखा एक अनुभवी खेळाडू यती सारखा एक धमाकेदार फलंदाज वृषभ सत्रा एक महान ऑलराउंडर. मात्र हा सामना एक रोमांचक होईल की काय हे पाहायचंय की मात्र सहज हा सामना जिंकेल की मात्र पलटून वार करेल गावदेव पूर्णा संघ. पहिला चेंडू अतिशय चांगला क्लास फटका कट केला चेंडूला बॅकवर्ड पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर जाणारा पहिल्याच चेंडूवर एक सुंदर शॉट चौकार. अतिशय क्लास सुरुवात बघितली आपण बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केला होता पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू फरार होतोय. एका चांगला धमाकेदार शॉट मारून चौकाराने आपला खातं उघडतोय. इथं मात्र वृषभसाठी एका सुवर्ण संधी असेल जर विकेटची अट्रिक आपण पूर्ण केली तर मंगेश पाटील यांच्याकडून रोख रक्कम पाहतोय आपण 500 रुपये. त्यानंतर मात्र सोनूबाई यांच्या माध्यमातून जर आपण एक झेल टिपला तर रोख रक्कम 200 रुपये. आणि विकेट अट्रिकला आपण पाहतोय की कालूराम ठाकरे हरिभक्त परायण यांच्याकडून रोख रक्कम 1000 रुपये. एका चांगली सुरुवात बघितली आपण फलंदाज ज्या प्रकारे अक्षय बॅकफुटला जाऊन कट केला होता पॉइंट आणि कव्हरच्या मधून. याच पाहता फाईन ग्लान्स आहे पण शतक्षकला बीट करू शकत नाहीये. 30 षटकाच्या आतमध्ये फाईन लेग रिजनकडे शतक्षक सज्ज आहे. तोपर्यंत संधी होती इथं मात्र एक धाव सहज पूर्ण करण्याची फलंदाज अक्षयांच्या जवळ. संघात धाव संख्या पाहतोय आता मात्र 5 बिट बाद नाणेफेक केल्यानंतर नाणेफेक जिंकून आपण पाहतोय की इथं मात्र गावदी स्फोट पूर्ण संघ प्रथम फलंदाजी करताना.
यास पात्रा चांगला फटका आहे. अंदरेस आपण प्लेसमेंट ठीक होती. छोट्या व्यक्ती हाताने खेळून काढला होता. धोकादायक ठरू शकतोय, पण इथं मात्र पाहतोय की धीमा थ्रो आपण पाहायला मिळालं. नाकुश असेल तिथं महेश ठाकरे, ज्या प्रकारे हा थ्रो आला होता. आणि या दोन धावणी आता मात्र फलंदाज जय आपलं व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय. संघात धावसंख्या पाहतोय, इथून मात्र पुढे सरकणार ती 7. या स्पर्धा शेडोचा फटका आहे. एक चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. इथं मात्र अष्टविनायक डाकोडा संघाला खास मयूर गुरु यांच्या माध्यमातून आणि या स्पर्धेला शुभेच्छा. धन्यवाद मयूर. तर इथं मात्र धावसंख्येत भर पडताना धावसंख्या पाहतोय आपण, इथून 8. एक चांगली दमदार सुरुवात म्हणता येईल गावदी पुणे संघाची नाणेफेक जिंकल्यानंतर. या स्पर्धा पुल करण्याचा प्रयत्न खराब क्षेत्र दुसरा प्रयत्न किया डेंजर एंड क्रो थ्रो. प्रत्येक अतिशय चांगला तालमेल बघितला आपण जुना. परत या दोन धावा सहज पूर्ण केल्या गेल्या. या दोन धावांनी पाहतोय धावसंख्या भर पडताना धावसंख्या दुरंकित प्रवेश करते ती 10. या स्पर्धा टॅप केलेल्या जनूला फक्त मिड ऑफला बॅकअप चांगला बघितला आपण सागर यांच्याकडून. आणि तोपर्यंत एक धाव सहज पूर्ण करतोय फलंदाज. पहिल्या षटकाची समाप्तीचा इशारा येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण गावदी पूर्ण संघाची धावसंख्या बिनबाद 11. एक चांगली दमदार सुरुवात पूर्ण संघाची. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा दोन निर्णय घेतला होता. बरोबर आपण सांगितलं विकी ठाकरे एक खराब थ्रो तिथं बघितलं आपण कल्पेशच्या माध्यमातून. जर सरळ वेगात थ्रो केला असता तर थोडस निलेश व्यक्तिगत स्वतःच पहिलं आणि या संघासाठी दुसरं षटक टाकण्यासाठी इथून मात्र एक विकेट घेणं गरजेचं राहील अष्टविनायक ठाकूर संघाला. जर 50 आतमध्ये रोखायचं असेल गावदी पूर्ण संघाला, कारण की खेळपट्टी जर बघितली आपण 50 आकडा सहज लिहिलेला पार केला जाऊ शकतो. इथं मात्र पहिला चेंडू बघितला आपण, प्रश्न विचारला गेला एक्झॅक्टली चेंडू कुठं प्रस झाले पाहिजे, कारण की शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेग रेजिनकडे चेंडू जातोय. लेग बाईच्या स्वरूपात एक धाव मिळते. संघात धावसंख्या आता मात्र 12. चमकदार सूर्य ची किरण आपण पाहतोय धीम्या गतीने वारे वाहताना. निलेश चांगली सुरुवात करतोय. पहिल्या चेंडू पासून पाहतोय आपण एक महान असा खेळाडू निलेश तरे. राईटा मध्ये विकेट यश पात्रा परफेक्ट यॉर्कर. कॅनडावी एस टी गोल होतोय. पहिला गडी बाद होतोय गावदी पूर्ण संघाचा. ज्या विकेटची अपेक्षा तो विकेट प्राप्त करतोय निलेश. दरम्यान आगमन होतोय सरवली ठाकूरबाडा ग्रुप ग्रामीणचे कर्मचारी सन्मानीय प्रमोद ठाकरे. आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरून आपला स्थान ग्रहण करायचंय. दरम्यान इथं मात्र जी विकेटची आवश्यकता होती तो विकेट प्राप्त करते. इथं मात्र गोलंदाज निलेश क्रमांक 3 वर आता मात्र पाहतोय आपण फलंदाजी करण्यासाठी एक अनुभवी आणि एका विस्फोटक फटकेबाज फलंदाज देवा येतोय. एक चांगली खेळी करावी लागेल इथं मात्र. जर सामना जिंकत असेल गावदी पूर्ण संघाला एक मोठी धावसंख्या जर उभी करायची असेल तर देवा यांचं विकेटवर आणणं गरजेचं राहील आपल्या संघासाठी. पाहतो पण डावखुरा फलंदाजासाठी थोडस क्षेत्ररक्षणमध्ये परिवर्तन करताना महेश ठाकरे एका महान असे ऑलराऊंडर आणि एक अजून ऑलराऊंडर पाहतो आपण निलेश यांचं. एका चांगल्या चेंडूवर मात्र फलंदाज बाद झाला होता. जय व्यक्तिगत संघासाठी 3 धावांचं योगदान दिल्यानंतर मात्र बाद झाला होता जय. यावेळेस पात्र अंडरराईज शॉर्ट खेळल्या गेलं. परत थोडासा वाईड अप थ्रो पाहायला मिळतोय आणि तोपर्यंत संधी होती इथं मात्र फलंदाज देवा यांच्याजवळ आपलं खातं उघडण्याची. या दोन धावांनी संघ धावसंख्या इथं मात्र पाहतोय आपण 14. एक बाद
अष्टविनायक कसबोर्डा ठाकूरपाडा विपक्ष आपण पाहतोय गावदेव पूर्ण या दोन्ही संघादरम्यान आपण हा सामना रंगतोय. प्रमोद ठाकरे आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचे आहे. इथं मात्र विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली हरिभक्त पर्यायनं कळुराम खंडू ठाकरेंच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपये. या स्वतः फुलटा जुना फटका पण मिड विकेट क्षेत्राकडे शतक आहे. खराब थ्रो पाहिल्यामध्ये खराब क्षेत्ररक्षण तिथं मात्र निश्चित धावा काही वाचूला जाऊ शकले असतं पण तसं काही घडलं नाही कारण की तोपर्यंत संधी होती तर मात्र दोन धावा सहज पूर्ण करण्याची धावसंख्या तर बदल होताना धावसंख्या पाहतोय 16. एका चांगली फटकीबाजी करताना इथं मात्र देवा पहिल्या दोन चेंडूचा आत्ता झालेला आहे आणि 4 या धावसंख्या फलंदाजी करताना यावेळेस पाताळणीची दाब आहे की अस्वेर चेंडू असेल जीएसटीच्या खूपच बाहेरून जाते पण त्याची दुनिया समांतर रेषेत या एका धावणी संघात धावसंख्या आता मात्र 17. आजच्या दिवसात पहिला सामना जो झाला होता एका चांगली फटकेबाजी करून सहज हा सामना जिंकून दिला होता. खास ज्या प्रकारे 36 धावांची खेळी साकारली होती रणजित यांनी एका बलाढ्य संघाला पराभूत केलं. यावेळेस पात्र ऑनरोईप ऑफरोईप मिडअपला हा चेंडू टावर होते. सोनू जोपर्यंत चेंडूवर जातोय तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण करतोय फलंदाज देवा. व्यक्तिगत नॉन स्ट्राईकला पोहोचतोय आता मात्र 5 वर आणि संघात धावसंख्या इथं मात्र पाहतोय आपण एका गाडीच्या मोबदल्यामध्ये 18. पॉवर प्लेच दुसरे षटक आहे पण इथं चांगली गोलंदाजी आपण निलेश यांच्याकडून पाहतोय. असा एकही चेंडू टाकला गेला नाही की त्यावर एक मोठा शॉट खेळला जाईल एका लेंथ लाईनवर अचूक टप्पा. यावेळेस आता परफेक्ट ब्लॉक होलमध्ये हा चेंडू होता थोडासा सफल होणार फक्त जागा भरून चेंडूला पुश केला. अंतिम चेंडूवर एक धाव घेऊन स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार फलंदाज अक्षय. तर दोन षटकाची समाप्ती आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या 19. दोन षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय की धावसंख्या इथं मात्र 19. 1-1 हा जो सामना पाहतोय आपण अष्टविनायक ठाकूरपाडा आपल्या होम ग्राउंडवर लढत देताना गावदेव पूर्ण संघासोबत नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा जो निर्णय होता आतापर्यंत निश्चित असं वाटतं की एका चांगला निर्णय म्हणता येईल कारण की दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19-1. आमच्या तुला असं वाटतं की थोडस अल्पेश ठाकरे आपलं मन स्वागत आहे. वेलकम अल्पेश. आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचे हरिभक्त परायण आणि या कुस्ती पैलवान राम भोईरा सामन्याचा आनंद घेताना वेलकम. आता मात्र विकेट हॅट्रिक जर इथून मात्र पूर्ण केली तर हरिभक्त परायण कळुराम खंडू ठाकरे यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1500 रुपये दिल्या जाईल. तर महेश ठाकरे पहिला परिवर्तन पाहायला मिळतोय गोलंदाजीमध्ये. स्वतः महेश येतोय एक चांगला महान ऑलराऊंडर आणि या आपल्याच मैदानावर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय आतापर्यंत जर बघितलं आपण निलेश यांनी एक अतिशय चांगला मारा केला होता. आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च करून 1 गडी सुद्धा बाद केलं होतं. 1-19 अशी धावसंख्या आहे गावदेवी पूर्ण संघाची. या स्वतः आडवटण्या फटका आहे डीप मिड विकेट जिनकडे चेंडू जमीन लगत जातोय एक चांगलं क्षेत्ररक्षण वृषभ यांचं पण पाहतोय आपण थ्रो थोडा व्यवस्थित नव्हता तोपर्यंत संधी होती फलंदाज अक्षय यांच्याकडे दोन धावा सहज पूर्ण करण्याची. या दोन धावांनी संघात धावसंख्या आता मात्र 21. एका चांगली सुरुवात करतोय गोलंदाज महेश ठाकरे या षटकाच्या पहिल्या चेंडू पासून. या स्पर्धा चांगला ड्राईव्ह केलेला आहे अतिशय प्रतिम फटका कुठल्या प्रकारे क्षेत्रक्षक नाहीये खाली क्षेत्रामधून चेंडू फरार होते एक्स्ट्रा कव्हर सिमिरच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार.
दरम्यान आगमन होते सन्माननीय निलेश ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे आणि मी आपल्याला विनंती करेन की आपण व्यासपीठावरून विराजमान होते. आपलं सर्वप्रथम सरपंच चषक मध्ये मनस्वी स्वागत आहे अष्टविनायक विकासभाऊ ठाकूर पाटील यांच्या माध्यमातून. गोलंदाज महेश ठाकरे सज्ज होताना रेटामुळे विकेट आता मात्र वापशी करावी लागेल एका चांगल्या तऱ्हेनं. इथं मात्र फरक एका चांगला फटका आहे पण पेस पिन टिक नाही. दूर क्षेत्ररक्षक आहे सागर मात्र चेंडूवर होतोय तोपर्यंत दुसऱ्या दिवशी मागणी करतोय अतिशय चांगला रिटर्न करतोय आणि वय पंचाचा बोट आकाशाकडे चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण सागर यांच्याकडून. आपण दुसऱ्या उघडण्याचा प्रयत्न मध्ये फलंदाजा बाद होतोय एक मोठा आधार बसतोय देवा यांच्या माध्यमातून ज्या प्रकारे धावचित केलं होतं सागर यांचं कौतुक जेवढं करावं तेवढं कम आहे. फलंदाजा बाद होतोय दुसरा धावसंख्या बाद धावपल कवित मात्र आता 26. महेश ठाकरे यांचं व्यक्तिगत पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक तो टाकताना आपण पाहतोय. परत मी माननीय श्री निलेश ठाकरे यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर तसेच आगमन होतोय. हरिभक्त परायण सन्माननीय कलुराम ठाकरे वेलकम मनस्वी स्वागत आहे आपलं. आता इथून मात्र एका चांगली फटकेबाजी करायला गेला कारण की पाच षटकामध्ये बघितलं आपण पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे एक मोठं लक्ष ठेवण्यात आलं होतं रमन स्पोर्ट मोठ्या संघासमोर पण ज्या प्रकारे खेळपट्टीचा आपण अंदाज बघितला की एका चांगली जर फटकेबाजी केली निश्चित एका चांगली धावसंख्या ओव्हर सुद्धा संघ पराभूत होऊ शकतो. यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्हचा एका चांगला फटका पण प्लेसमेंट ठीक नाहीये. परत एका चांगला क्षेत्ररक्षण पाहतोय आपण सागर ठाकरे यांच्या माध्यमातून आणि त्या मात्र फक्त एका धावीची संधी होती या एका धावीने संघ धावसंख्या पाहतोय 27-2 बाद. वेलकम सन्माननीय हरिभक्त परायण कलुरा मारुती ठाकरे साहेबांचं आगमन होतंय आपलं मनस्वी स्वागत आहे. महेश रेटामध्ये विकेट पुढचा चेंडू यावेळेस पाहता खराब चेंडू आणि या चेंडूची वाट पाहत होता फलंदाज स्वीकारलं हा फुलटॉस चेंडूचा तोफा आणि ब्रेकाऊन दोन मिनिट विचारतो षटकार. षटकारण्याचा मात्र अक्षय या प्रकारे पाहतोय की इथं मात्र आतिश यांनी आपलं व्यक्तिगत स्वतःच्या षटकारांनी खातं उघडलं आणि एका डावाची सुरुवात एका जोरात केली षटकारांनी. परत फुलटॉस आणि आता गॅप मध्ये एक्झॅक्टली इशारा येतोय निश्चित इथं मात्र बॅक टू द बॅक दोन असे षटकार वसूल करतोय फलंदाज आतिश यांची फटकेबाजी. आता पण तीन षटकाच्या समाप्तीनंतर जी धावसंख्या आहे गावदेवी पूर्ण संघाची आणि असं वाटतं की आता मात्र नाणेफेक जिंकून जो निर्णय घेतला होता तो योग्य ठरवताना पाहतोय आपण. क्रमांक 4 होता फलंदाज अतिशय ज्या प्रकारे एका चांगली फटकेबाजी करतोय धावसंख्या 39-2 बाद तीन षटकाच्या समाप्तीनंतर.
निलेश येतोय कंटिन्यू. ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये एका चांगली गोलंदाजी केली होती, पण इथे माझा थोडस महेश ठाकरेंच्या बॅटमधून षटकामध्ये बघितला, पण एक खर्चीला षटक बघितला, पण तब्बल 20 धावा खर्च केला. मात्र एका क्षमत आहे महेश ठाकरेकडे जेव्हा फटकेबाजी येईल, पण इथे मात्र एका कमी धावसंख्या मध्ये रोखावं लागेल पूर्ण संघाला. यावर 17 केलेल्या चेंडूला अतिशय चांगला फटका, पण यतीश स्लीपर कव्हर बाउंड्रीकडे सज्ज आहे. तोपर्यंत निश्चित संधी होती इथं मात्र दुसरी धाव पूर्ण करण्याची. या दोन धावांनी संघात धावसंख्या आता पुढे सरकताना पाहतो 41. अक्षय चांगली फटकेबाजी करतोय. म्हणजे गुणलेखक सांगतील की अक्षय किती या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. बॅकवर्ड पॉइंट पाहतोय आपण. शॉर्ट थर्डमॅन स्लीपर कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री रिजन कडे आपण. यतीश लॉंग ऑफ फोर सागर महेश ठाकरे यांना पाहतोय. लॉंग ऑन मिड विकेट वर ऋषभ स्कोळले वर रोशन सोनू याला पाहू शकता आपण. शॉर्ट लॉंग लेग म्हणजे 38 सर्कलच्या आतमध्ये फुलटॉ शेंडू हवेत आहे. महेश ठाकरेंचा चांगला प्रयत्न, धावा रोखले काही आपल्या संघासाठी, पण तोपर्यंत सहज संधी होती फलंदाज अक्षयच्या जवळ या दोन धावा पूर्ण करण्याची. 21 या धावसंख्येवर पोहोचतो अक्षय. ज्या प्रकारे पहिल्या चेंडूपासून खेळपट्टीवर टिकून आहे, एका चांगली मॅरेथॉन खेळ साकारतो आपल्या संघासाठी. ज्या प्रकारे आतिश मात्र एक आक्रमक फटकेबाजी करताना आता एका संयम बाळगुण खेळपट्टीवर, ज्या प्रकारे प्रत्येक चेंडूचा जसा चेंडू तशी फटकेबाजी करतोय एक युवा फलंदाज पूर्ण संघाचा अक्षय आहे. इथं मात्र जर कमी धावसंख्येचा रोखायचं असेल तर या जोडीला तोडणं गरजेचं राहील ऑस्ट्रेलियाकडे. आकडा संघाला जर क्वचित 55 किंवा 60 पलीकडे हा धावसंख्या गेली मग एका डेंजरस धावसंख्या म्हणता येईल आपल्याच होम ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाकडे आकडा संघासाठी. यावेळेस मात्र आवाज आला होता, पण अतिशय वेगात चेंडू बॅटला आतल्या कडेला चाडून फायनल एक शिमिरीच्या बाहेर गेला 4 धावांसाठी. यावेळेस पात्र हवेत अतिशय चांगला झेल टिप्प्या गेला बॅकवर्ड पॉइंट डिजनकडे, आणि या विकेटची आवश्यकता तो विकेट प्राप्त करतो. इथं मात्र निलेश यांची चांगली गोलंदाजी. किशोर होते नवीन फलंदाज. ज्या विकेटची आवश्यकता या हणमरीच्या षटकामध्ये, कारण की पाहतोय आपण या दोन हणमरीच्या षटकामध्ये एक अतिशय चांगली गोलंदाजी करणं गरजेचं राहील, पण त्यावर खरा उतरतोय निलेश संघाचा एका महान असा एक खेळाडू आहे. निलेश पहिल्या षटकामध्ये एका चांगली गोलंदाजी, त्यानंतर मात्र पाहतोय आपण निलेश दुसऱ्या षटकामध्ये एका चांगली गोलंदाजी. यावेळेस पात्र पाहिजे काय घडलं, तिथं मिड ऑनला चेंडू ठरवतोय. स्वतः निलेश चेंडूर येतोय मिड ऑनला, दुसऱ्या धावची मागणी करतोय तिथं अतिशय चांगला तालमेल, आणि या दोन धावा सहज पूर्ण पाहतोय आपण. या दोन धावांनी संघ धावसंख्या मात्र 49. एका चांगली धावसंख्या आपण पाहतोय गावदेवी पूर्ण संघाची. ज्या प्रकारे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय ऑस्ट्रेलियाकडे आकडा संघाच्या समोर आपण पाहतोय. अतिश दोन चेंडूचा सामना केलेला आहे, आणि त्यामध्ये पाहतोय की बॅक टू द बॅक दोन असे षटकार खेळले होते. 12 या धावसंख्येवर फलंदाजी करताना तो एका डेंजरस फलंदाज अतिश नॉन स्ट्राईक लाजून आहे, पण ज्या प्रकारे आता मात्र किशोर खातं उघडतोय स्वतःच. निलेश राईटामध्ये विकेट पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू आणि बॅटच्या मध्ये मत येतोय मधुर आवाज आणि स्क्वेअर लेग च्या वतून षटकार. इथे मात्र पाहतोय आता मात्र 4 षटकाच्या समाप्तीनंतर 55 धावा गावदेवी पूर्ण संघाची. एक दमदार मजबूत धावसंख्या आपण पाहतोय, पण एक विसरून चालता येणार नाही, कारण की ऑस्ट्रेलियाकडे आकडा संघाची फलंदाजी अतिशय मजबूत आहे. आणि सर्वात महत्वाचं कारण की होम ग्राउंड आहे आपली खेळपट्टी, हे स्वतःच्या घरची असल्यामुळे निश्चित एका दबाव राहिला थोडस
अष्टविनायका ठाकुरदास संघास, कारण की आपल्या पाठीराखेच्या समोर एवढं सोपं नसते की जेव्हा आपण होम ग्राउंडवर खेळतोय की एक मोठं लक्ष स्वीकारणं, अंतिम षटकामध्ये इथे मात्र कुठला गोलंद येतो हे पाहायचंय. कल्पेश येतोय, अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज कल्पेश येतोय. आता मात्र अंतिम षटकामध्ये इथे मात्र लागोपाठ तीन चेंडूवर तीन षटकार खेचतो काय फलंदाज पाहायचे, कारण की बघितलं आपण तिसऱ्या षटकामध्ये ज्या प्रकारे दोन चेंडूवर दोन षटकार खेचले होते अतिशयने, पण एक कल्पेश एका चांगला गोलंदाज पाहतोय आपण. या स्पर्धा टर्न केलेले मनगटी फटका मिड विकेट क्षेत्राकडे, तोपर्यंत फक्त संधी होती. इथे मात्र पाहतोय एका धावीची, या एका धावीने संघ धावसंख्या पाहतो इथे मात्र आता पुढे सरकताना ती 56. गोलंदाज कल्पेश चांगली सुरुवात करतोय, मोठा फटका आणि हा बाहेर जाणार मिड विकेटच्या वरतून टावरिंग षटकार. इथं आता पाहतोय की तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे, तिसऱ्या पंचा पण अंकुश चौधरी सर मैदानावर जायचे, कारण की पाहतोय आपण अष्टविनायक ठाकुरवाडा संघ मैदानावर आहे म्हणून आपण तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आपण मैदानाकडे जायचे. अंकुश चौधरी सर, धावसंख्या आता मात्र पुढे सरकते तब्बल पाहतोय आपण 62. किशोर यांच्या बॅटमधून सुद्धा पाहतोय आपण बॅक टू द बॅक दोन असे षटकार, इथं मध्ये एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना पाहतोय गावदेव पूर्णा संघ. आक्रमक जोडी पाहतोय आपण आतिश आणि किशोर, मधल्या फळीतली जोडी आहे आणि थोडस चिंतेचं वातावरण पाहतोय आपण व्यासपीठावर जे सर्व मान्यवर ज्या प्रकारे अष्टविनायक ठाकुरवाडा संघाचे गोलंदाज इथं मात्र धावा खर्च करत आहेत, त्यामध्ये पाहतो आपण खास हरिभक्त काळूराम ठाकरे विकेट अटिकला, त्यांनी 85 रुपये लावले होते, पण इथे मात्र उरलेल्या या चेंडूवर सुद्धा विकेट अटिक पूर्ण करतोय काय कल्पेश पाहिजे. इथे मात्र गोलंदाजी करण्यासाठी कल्पेश सज्ज होतोय, यावेळेस पाहता छान वापशी करतोय, ज्या प्रकारे चेंडूची हाताळणी करतोय सफल क्रॉस होऊन स्विंग करण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या वरतून, पण तसं काही घडलं नाही. निर्धाव चेंडूने या निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज कल्पेश, धावसंख्या स्थिर आहे ती धावफलकावर 62. अंतिम षटक मार्गस्थ आहे कल्पेश. किशोर चांगली फटका फलंदाजी करताना पाहतोय, आतापर्यंत पाहतोय 4 चेंडू मध्ये 14 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय, आणि आतिश मात्र 3 चेंडू मध्ये 13 या धावसंख्येवर नॉट स्ट्राइकला. या स्पर्धाकाठी परिवर्तन होता, एका चांगल्याचा निक्यबुद्धीचा वापर केला होता गोलंदाज कल्पेश यांनी, अप्रतिम चेंडू जातळणी करतोय लेगबाईचे शरद पंत दिनेश नाईका सराकडून. धावसंख्येचा बदल, धावसंख्या पाहतोय 63. एका चांगली गोलंदाजी या मात्र हाणामारीच्या षटकामध्ये बघितलं आपण, पहिला चेंडू एका सिंगल, त्यानंतर मात्र षटकार, त्यानंतर मात्र एका चांगली वापशी करताना गोलंदाज कल्पेश. यष्टमागे दूर असं यशरक्षक पाहतोय आपण किरण ठाकरे, शॉर्ट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट. यावर स्पर्धा मोठा फटका आपण बाहेर जाईल ठीक व्हीआयपीडायच्या वरतून गगनभेदी हा षटकार. आता मात्र धावसंख्या तब्बल धावफलकावर 69 पाहतोय आपण.
कल्पेश असं वाटलं की धावा रोखेला, पण अंतिम षटक हा हणामरीचे षटक ज्या प्रकारे दोन्ही फलंदाज असं वाटतं की टेनिस सचिन आता फुटबॉल सारखं दिसतोय, ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय फलंदाज किशोर. व्यासपात अतिशय बॅट पडून हा निलेश यांच्या आता जाऊन विसावतोय चेंडू. याबरोबर अंतिम चेंडूवर मात्र बघितलं आपण की विकेट प्राप्त करतोय गोलंदाज. तर षटकाची समाप्ती पाहतोय, पाच पाच षटकाच्या समाप्तीनंतर जे आव्हान इथं मात्र उभं केलेलं आहे. तर 69 धावाचं आव्हान आपण पाहतोय, म्हणजे 69 धावा धावपळका आणि 70 धावाचं आव्हान अष्टविनायका डाकोबाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी. काय हा सामना जिंकेल हे एक मोठं आव्हान आहे, तो सहजा पार करेल की नाही हे आपण ऐकूया नंतरच्या डावामध्ये आपण राहुल भोर यांच्याकडून. गावदी वडगाव संघाचा कर्णधार आणि नवगड संघाचा संघनायक आपण लगेच नाणेफेक करण्यासाठी येते. यानंतर जो सामना होणार आहे गावदी स्फोट वडगर सुनील पवार. आपण अजिबात वेळ न घेता लवकरात लवकर गावदेव पुन्हा संघाला विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे ना. अष्टविनायक ठाकूरवाडा संघ आपण दोन आदर्श फलंदाज लगेचच पाठवायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये.
चला गावदेव पूर्ण संघापन लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला गावदेव पूर्ण संघ आपण जास्त वेळ घेऊ नका, प्लीज थोडं सहकार्य करा, कारण आज शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. श्रेष्ठ विनायक क्रिकेट संघ ठाकूरपाड्यांच्या माध्यमातून सरपंच ट्रॉफीचं आयोजन आपण बघतोय. 2017-2019 नक्कीचा कालावधी कारण आपण बघितला, काल मात्र नक्की 2018 कम्प्लीट झाला आहे आणि 2019 आपण बघतोय हा दुसरा दिवस आपण स्पर्धेचा एन्जॉय करतोय. सलग आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे आणि नक्कीच आपण त्या दरम्यान विचार जर केला तर 2 जानेवारी वर्षाचा नक्कीच दुसरा दिवस आपण एन्जॉय करतोय. आपण लगेच इथं गेम प्ले करूया. 70 फक्त 70 धावा बनवायच्या आहेत. बॅक टू बॅक 3 बॉल 3 षटकार मारला आमच्या मंगेश पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपये कॅश प्राइज. पहिला बॉल मात्र समोर खेळले आहेत इनफील्ड मध्ये, चेंडूची मात्र फील्ड होती स्ट्राइक ओवर मधून चेंडू मध्ये थोडीशा नक्कीच आपण इनफील्ड मधून बाहेर गेला खेळाडू चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत पहिले धाव येते जय चा नक्कीच आपला षटक असणार आहे. गावदेवी क्रिकेट संघ पूर्णा टीमने नक्की चांगला प्रकारचा खेळ दाखवला. पहिल्या इनिंग मध्ये बघितलं गेलं तर 69 धावा बनवल्या होत्या आणि 70 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सेकंड इनिंग मध्ये आपल्या घरच्या मैदानावरती अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला या दरम्यान फटका मात्र चांगला चेंडू चेंडू मध्ये डीप मध्ये येतोय. डीप लॉंगांकडे तिथे खेळाडू आहेत चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत एक धाव येतील. या 70 धावांचा पाठलाग करायचा असेल या मार्च मध्ये जर संघर्ष करायचा असेल तर सुरुवातीच्या सर्कल पाबंदीच्या पहिल्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल, चांगली क्लास बॅटिंग करावी लागेल. जी बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान फर्स्ट इनिंग मध्ये गावदेव पुन्हा टीमच्या खेळाडूने तशीच बॅटिंग आता मात्र इथं करावी लागेल. प्रयत्न सुरू आहेत. आता मात्र चेंडू खराब फेकलाय. फटका मात्र इतन चांगला येतोय. धावा देखील नक्की चांगला मिळतील. चेंडू मात्र यावेळेस जातोय डीप मध्ये. या दरम्यान लॉंगला बीट करून सीमा पार 6 धावा. षटकार मात्र येतो संघाचे संघनायक आहेत ऋषभच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचे आपल्याला बॅटिंग मात्र पाहिले पाहिजे. अशाच प्रकारचा खेळ करावा लागेल. डीप काउकांमधून खेळाडू आले होते चेंडू फील करण्यासाठी, प्रयत्न होता चेंडू अडवण्याचा, चेंडू त्याला बीट करून जातोय सीमा पार 6 धावा. असाच खेळ करावा लागेल. पुन्हा एकदा अकोट टप्पाचा बॉल अनसाईडला परवणी होती, चांगल्या प्रकारचे शॉट सिलेक्शन, चेंडू डीप मिड विकेटला जातोय सीमा पार 1 बॉल 4 धावा. चौकार येतोय चांगल्या प्रकारचे मात्र इथं ऋषभच्या माध्यमातून बॅटिंग होत असताना क्लास असा दर्जेदार असा नक्कीच खेळतो कारण इथं बघतो आपण संघाच्या संघनायक आहेत आणि आपल्या घरच्या मैदानावरती आपल्या नक्कीच घरोली ग्राउंड वरती इथे खेळत असताना चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल कारण पूर्णपणे ठाकूरपाडा गाव इथे आला आहे आणि आता मात्र इथे चांगल्या प्रकारचा खेळ करावा लागेल अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला. ऋषभच्या माध्यमातून दर्जेदार क्लास अशी बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते या मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर द विकेट ज्याच्या माध्यमातून हा चेंडू ब्लॉक मध्ये फेकला. बॉटमचा खूप सुरेख वापर चेंडू मध्ये डीप मध्ये आला खूप वेगाने काउकॉर्नरच्या दिशेने खेळू शकते जातील होते तर फेकतील तोपर्यंत मात्र इथं जाते. मी बघतो आपण धावा येणार फक्त एकच आणि एका धावेच्या मध्ये तरी संघाची धाव संख्या 1 ने जाते पडेल तर बलकावरती 9 धावा इथं येतील. 13 बनवायच्या असताना 70 धावा माझ्याबरोबर खूप चांगल्या प्रकारची इथं पाहायला भेटते. एका बाजूने अष्टविनायक ठाकूरपाडा आपल्या घरच्या मैदानावरती तर दुसऱ्या बाजूने गावदेवीचा आशीर्वाद घेऊन हा पूर्ण संघ उतरला आहे या मैदानाच्या आतमध्ये.
13 धावा फलकावरती स्ट्राइक आणला. आता मात्र फलंदाज यतीश देवतील खेळण्यासाठी ओर द विकेट जय. आता मात्र इथं फटका चांगला येतोय खेळाडू आहे. प्रयत्न बघा किती चांगला होता. 100% नक्कीच आता मात्र इथं मार्क गेले जातील कारण का प्रयत्न खूप चांगला होता. मात्र चेंडू केवळ बीट करून जाईल सीमा पार. 6 धावा. पहिल्याच ओव्हर मध्ये आपण बघतो चांगल्या प्रकारचा खेळ मात्र होत असताना चांगल्या प्रकारची इथं बॅटिंग होती कारण का बघतो आता मात्र या दरम्यान यतीश आणि त्याच्यानंतर आपण मैदानात शोध मध्ये आहेत. ऋषभच्या माध्यमातून दर्जेदार अशी क्लास बॅटिंग होती कारण का आता मात्र इथं गरज होती सर्कल बाबांच्या पहिल्या पिवन षटकामध्ये आक्रमण करण्याची आणि तो आक्रमण इथं आपल्याला नक्कीच पाहायला भेटलं. 19वा पहिलाच पिवन षटकामध्ये ठोकले आहेत अक्षरशः चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला आहे या दोन आघाडीच्या फलंदाजाने. टीमचे नक्कीच कॅप्टन ऑफ द टीम संघाच्या संघनायक आहेत ऋषभ आणि ऋषभच्या माध्यमातून क्लास असे बॅटिंग दर्जेदार असे बॅटिंग मध्ये होत असताना आपल्या टीम साठी. सेकंड ओव्हर मध्ये सर्कल पाबंदीचे गोलंदाज जतीन चा मात्र आपण बघतो यावेळेस पहिलाच बॉल आहे मात्र खराब क्षेत्रक्षण झाला. एक धाव एल मध्ये दुसरीचा प्रयत्न केला जातो आणि वेगाने या दोन धावा मात्र कंप्लीट केल्या जातील. त्या दोन धावामध्ये अजून मिळाला त्यांनी दोन धावाच्या मदतीने संघाची धाव संख्या आता मात्र दोनने जाते पुढे. 21 धावा धावा पलक्यावरती येतात. षट क्रमांक आता मात्र दुसरा मार्गस्थ आहे. सेकंड ओव्हर सकल पाबंदीचा जतीन लेफ्ट आर्म ओव्हर नक्कीच लेफ्ट आर्म मध्ये ओव्हर द विकेट. या दरम्यान मात्र चेंडू मात्र चुकीचा आहे. लाईन चुकीची आपल्याला पाहायला भेटली कारण चेंडूची पिचिंग आपण बघितली पडल्याच्या नंतर चेंडू मध्ये डावा स्टिकला बीट करून जातोय आणि पंचांनी त्याच गोष्टी बघितल्या. आमच्या ऑफिशियल पंचांचा इशारा आमच्याकडे आलाय. स्वेर चेंडू अवंत धावाने संघाच्या धावसंख्या अजून मात्र एक ने पडत जाते. इथनं स्कोर कार्डवरती धावा येतील. या दरम्यान 22 आता मात्र इथनं फटका बसला. मिस्टामिंग आहे सोपा जेल कॉटन बॉल तिथे होत असताना इथं एक चुकीचं शॉर्टचं सिलेक्शन पाहायला भेटलं. चेंज पेस गतीमध्ये मिशन करून चेंडू फेकला आणि जतीनला त्याचा फायदा होतोय आणि पहिला ब्रेक तो पहिला विकेटचं बदन आणि पहिला इथनं खेळाडू बाद होतोय. या दरम्यान अष्टविनायक टाकूर संघाचा संघनायक इथनं मात्र मैदानाच्या बाहेर. दरम्यान आता मात्र संघाच्या संघनायक बाजायला आहेत. ऋषभ मध्ये दरम्यान आपण बघतो मैदानाच्या बाहेरून बाहेर जातात. आता मध्ये यतीश आणि आता मात्र इथं मात्र यावेळेस एक चांगला खेळाडू आहे बागबान ज्याला नक्कीच म्हटलं जाईल संघाचा नक्कीच करता दर्जा एक अष्टपल्ली खेळाडू आहे. महेश टाकरेकडनं खूप साऱ्या अपेक्षा असतील. महेश टाकरेने जर इथं चांगल्या प्रकारची क्लास बॅटिंग केली तर माशा नक्कीच प्रेक्षकांना खूप चांगल्या प्रकारची पाहायला भेटेल. गरसा मैदान आहे आणि गरसा मैदानामध्ये 100% कमिटमेंट देण्यासाठी सज्ज झाला आहे अष्टविनायक टाकूरपाडा क्रिकेट संघ. लेफ्ट आर्म गोलंदाज मात्र यावेळी चेंडू चुकीचा फेकलाय. एक मेजवानी होती दोन्ही हाताने स्वीकार केली आहे. चेंडू फेकून दिलं काऊकन्नूच्या डोक्यावरून लॉंग लॉंग बिग वे. इथं मात्र येतोय यतीश बॅट मधून षटकार.
आमच्याहरी बघतेपर्यंतचे सन्माननीय कलराम ठाकरेंच्या माध्यमातून बघा. आता मात्र या बॉलवरती जर षटकार आला तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. म्हणजे बघा आता मात्र इथं बघतो एटीएम सोबत त्यांचे असतो मात्र बघतो आपण जास्तीत जास्त या दरम्यान जेव्हा जेव्हा टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा असतात तेव्हा तेव्हा आपण बघतो खूप मोठ्या संख्येने की नक्कीच पैशांची लयलूट केली जाते. आणि आता मात्र इथनं यतीशसाठी संधी देते. यतीशनी जर या बॉलवरती षटकार दाखवला तर रोख रक्कम 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. या दरम्यान या खेळाडूला चांगल्या प्रकारचे बॅटिंग होत असताना जतीनच्या माध्यमातून चुकीची गोलंदाजी अकुटपाचा बॉल आहे. वन सेकंड ऍक्शन रिप्ले मैदानावरती आणि कालराम ठाकरे यांच्या अकाउंट मधून 1000 रुपये नक्कीच कमी होतील. 6-10 34-34 अजून एक षटकार मारल्यास अजून 500 रुपयाचा कॅश प्राइज. म्हणजे बघा 66 रुपयाचा बॉल आता 500 रुपयाला झाला आहे. कारण का एका षटकारासाठी आता मात्र इथनं 500 रुपये दिले जातील. का इथनं बॅटिंग केली जाते घरच्या मैदानावरती मात्र इथनं दर्जेदार खेळ दाखवला जातोय. ज्या जतीनने मात्र चांगल्या प्रकारचा स्पेल फेकण्याचा प्रयत्न होता तर जतीनवरती आता मात्र इथनं आक्रमण केला जातोय. बाग टू बाग 3 बॉल 3 षटकार आल्याच्या नंतर आता विचार करावा लागेल आणि आता मात्र इथनं कमबॅक करावा लागेल गावदेव पुन्हा टीमला. 70 धावांचा नक्कीच पाठला करायचा आहे आणि त्याला इथनं धावांचा पाठला करत असताना टीट फॉर टॅट दशास्ताचं उत्तर देण्यासाठी आता मध्ये सज्ज झाला आहे आपल्या घरच्या मैदानावरती अष्टविनायक ठाकूरपाडा संघ. 9 धावा इथं येतील. या दरम्यान बघतो आपण 34 धावा बनवायच्या असताना 70 क्लास बॅटिंग. यावेळेस फटका फसलाय आणि इथं चूक झाली आहे. झेल सोडल्याच्या नंतर या 4 धावा अजून मिळतील. या दरम्यान विचार जर केला तर बघा शेवटचा नक्कीच आता मात्र बॉल बिल नक्कीच बाकी असणार सर्कल पाबंदीचा. या बॉलवरती जरी षटकार आला तर सुद्धा नक्की आमचे कालराम ठाकरे अरुण हरिभक्त नक्कीच परायणच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइस दिला जाईल. फटका चांगला आहे धावा देखील नक्कीच चांगल्या मिळतील. दर्जेदार अशी बॅटिंग होत असणे यतीशच्या माध्यमातून जिम्मेदारी घेतली आहे जबाबदारी घेतली आहे आणि बॅक टू बॅक आपण बघतो इथं दुसऱ्या बॉलवरती हा दुसरा दर्जेदार चौकार. जर आपण लगेच क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे आपण बघतो आतापर्यंत इथं चांगला प्रकारचा खेळ दाखवले तब्बल 2 षटकांमध्ये 19 धावा आपण बघितल्या तर इथं येतात 42 धावा दाबलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या आणि त्याच्यानंतर आपण बघतो आक्रमण जो झाला मग यतीश माध्यमातून दर्जेदार अशा आपल्याला नक्कीच आपल्याला बॅटिंग पाहिली तब्बल 23 धावा जतीनने खर्च केल्या आणि 19 संघाची धावसंख्या आता मात्र इथं झाली आहे 42 धावांसंख्येत. लक्षाचा पाठला करत होता 70 आता समीकरण शिल्लक आहे येणारे 18 चेंडूने जिंकण्यासाठी 28 धावेची गरज आहे. तरार क्रिकेटचं आपण बघतो इथं मैदान आशावात मध्ये आपण बघतो या दरम्यान क्रिकेटच्या सीझनला क्रिकेटच्या हंगामाला सुरुवात झाली आहे आणि आता मग आपण फक्त आणि फक्त गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत फक्त आणि फक्त आपण क्रिकेटला एन्जॉय करतोय. क्रिकेट आणि क्रिकेट ग्रामीण असो सिटी असो किंवा शहरी असो फक्त आणि फक्त क्रिकेट आपल्याला पाहायला भेटतोय या सीझन मध्ये आणि तीच आपल्याला एक चांगल्या प्रकारची मॅच पाहायला भेटते. गावदेव पुन्हा संघ ज्यांनी 70 धावांचा नक्कीच लक्षाचा पाठलाग करायचा आहे एक चांगली धावसंख्या सेट केली होती आणि त्या 70 धावा बनवायच्या असताना टीट फॉर टॅट जशा तसं उत्तर आता पण दिलं आहे अष्टविनायक ठाकूरपाडा टीमने. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 28 धावेची गरज आहे या मॅच मध्ये.
स्ट्राइकरला महेश ठाकरे क्रॉस देणार बाद नक्कीच फटका चांगला आहे शिवून डीप मध्ये जातोय कौकनच्या दिशेने जर खेळाडू येतील तर फेकतील तोपर्यंत एकदा मिळतीय आणि एका दावाच्या मदतीने संघाची धावसंख्या एक ने जाते पुढे पलकावरती एकूण दावा येतील 43 आता मात्र या बॉलवरती चौकार जर मारला तर नक्कीच आमचे कजुराम ठाकरेंच्या माध्यमातून आता मात्र 1000 रुपयाचा कॅश प्राइज ऑलरेडी नक्कीच 1000 रुपये दिले आहेत कारण का बाग टू बाग 3 बॉल 3 षटकार या 308 मधून आले होते आता इथन हा चौकार आला तर अजून 1000 रुपये दिले जातील या दरम्यान फटका चांगला आहे खेळाडू चिन्हवती खूप वेगाने येतील चूक झाली आहे आणि इथन आपल्याला नक्की पंबलिंग जाणवला चेंडू मात्र उचलण्यासाठी वेग येतील तोपर्यंत अजून येत्या 2 धावा मिळणार आहेत आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची एकूण जी धावसंख्या आहे अजून 2 ने जाईल पुढे 45 45 धावा धावा पलकावरती येतात अजूनही मात्र इथन बघितलं गेलं तर 18 बॉल मध्ये 28 बनवायच्या होत्या यावेळेस आता मात्र फटका फसला खेळाडू जेल काढली आणि आता मात्र इथन काय होतोय चूक होत असताना ही चूक मात्र खूप महागात पडू शकेल या मॅच मध्ये जे यतीशने आतापर्यंत आक्रमण केलं आहे तर यतीश मात्र आता इथन जेल सोडल्याच्या नंतर आता मात्र यतीशने मॅच फिनिश केल्याच्या नंतर विचार करावा लागेल गावदेवी पूर्णा टीमला चुका मैदानाच्या आतमध्ये कॅचेस विन द मॅच असं म्हटलं जातं आता मात्र पूर्णपणे फिट झाले चिन्हने बादशाह नक्की स्टेडियम मध्ये अजिबात नव्हते महेश ठाकरे तोपर्यंत इथन डॉट बॉल येतो प्रत्येकी डॉट चेंडू खूप महत्वाचा असेल इथन डॉट चेंडू लाख मोलाचा असणार आहे डॉट चेंडू फेकला तर संजीवनेचं काम होऊ शकेल गावदेवी पूर्णा टीम साठी ओवर द विकेट पुन्हा सज्ज होतील आता मात्र ओव्हर पिच बॉल आहे फटका देखील चांगला येतोय महेश ठाकरेच्या पाठ मधून बुलंदी पॉवरफुल मायटी हिट षटकार एक मिनिट सॉरी नक्कीच आमच्या टीचर सुद्धा थोडस लक्ष नव्हतं म्हणून पंच सर नक्की क्षमा असू द्या मॅच आम्ही बॉल थांबवला आमचंही लक्ष नव्हतं जर आपण मॅच कडे अजूनही मात्र नक्कीच विचारत गेलं तर धावांची तब्बल गरज आहे 13 चेंडू आणि 18 धावेची अजूनही गरज आहे या मॅच मध्ये असा ना जिंकण्यासाठी अष्टविनायक ठाकूर बडा टीमला चुकीची गोलंदाजी चुकीच्या गोलंदाजीवरती मात्र इथन मी तर म्हणेल षटकार येणारच होता कारण का बघितलं महेश ठाकरेने चेंडू बरोबर आपल्या बॅटच्या रडार मध्ये आहे आणि टक्कन साऊंड आपल्याला ऐकायला आला आणि चेंडू जातोय डीप मिड विकेट आणि स्वयं लक्ष बाहेर षटकार फक्त 12 धावेची गरज या मॅच मध्ये बघा या मॅच मध्ये जिंकेल त्या संघाचा नक्कीच दरम्यान रमन स्पोर्ट्स मुठबॉल संघासोबत खेळावा लागेल पहिलाच बॉल आहे फटका मात्र चांगला येतो खेळाडू चिंडूवरती खूप वेगाने आले चिंडूवरती फेकतील तोपर्यंत मात्र एकदा मिळते संघाच्या संघात आहेत आणि आता मात्र समीकरण बघतो आपण बॉल टू बॉल इथं मात्र धावा बनवायचे आहेत काय मात्र सुरुवात झाली संघाच्या संघाना नक्की जाता बघितलं ऋषभने चांगला पगार दाखवण्याचा प्रयत्न केला तब्बल आपण विचारत गेला ऋषभने आपल्या टीमसाठी धावा बनवल्या दरम्यान 14 धावांचं योगदान दिलं आणि महेश ठाकरेसाठी सुवर्ण संधी असणार आहे या बॉलमध्ये षटकार आला 1000 रुपयाचा नक्कीच कॅश प्राइज होता मात्र या दरम्यान स्वेर चेंडू आहे संधी नक्कीच आता मात्र अजूनही असू शकेल कारण का आता येणारे 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 बॉलमध्ये 10 धावा बनवायचे आहेत म्हणजे इथं मी तर म्हणेल चुकीची गोलंदाजी गावदेवी क्रिकेट संघ पूर्ण संघाच्या माध्यमातून
आजचा शेवटचा अंतिम दिवस आहे. अष्टविनायक क्रिकेट संघ ठाकूरपाडांच्या माध्यमातून सरपंच ट्रॉफीचं आयोजन आपण इथं मात्र एन्जॉय करतोय. अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा येते आजच्या शेवटच्या दिवसामध्ये. त्यामानना चेंडू मात्र ब्लॉक हॉलमध्ये फेकला होता तेवढ्याच चांगला आपण बघितलं गेलं तर यावेळेस चेंडूचा नक्कीच आपण वापर केला. तोपर्यंत एक धाव मिळते. 10 चेंडू आता मध्ये 9 धावांची गरज आहे. दहा चेंडू समीकरण थोडस नक्कीच आपण स्मित असे पाहायला भेटतो आमचे ऍज अ कॉमेंटेटर पवार थोडस नक्कीच आनंदित आहेत कारण का ठाकूरपाडा संघ आज चांगल्या प्रकारचा कामगिरी करत असताना आणि या दरम्यान फटका मात्र बघतो आपण खूप चांगला येतो तोपर्यंत इथन या दोन धावा दोन धाव मात्र कंप्लीट केल्या तरी दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र दरम्यान दोन ने जाते पुणे फलकावरती एकूण धावा येतील इथन 63 धावा धाव फलकावरती आतापर्यंत येत आहेत. सात धावेची अजूनही गरज आहे. चेंडू तब्बल 9 चेंडू शिल्लक आहेत. धावा तब्बल बनवायचे आहेत आपण बघितलं गेलं तर फक्त 7. एकूण 70 धावा बनवल्या होत्या मात्र गोलंदाजी जर आपण बघितलं तर नक्कीच आपल्याला चुका थोड्याशा नक्कीच दमांना पाहायला भेटल्या. चुकीची गोलंदाजी नक्कीच मात्र केली त्याच्यानंतर चांगल्या प्रकारची बॅटिंग यतीश आतापर्यंत महेश ठाकरेच्या माध्यम चांगल्या प्रकारचा नक्कीच खेळ पाहायला भेटला. दरम्यान चेंडू ब्लॉक हॉल मध्ये फेकला चंद तेवढा चांगला फटका मात्र इनफील्ड मध्ये छोटीशी फील्ड होईल तोपर्यंत एकदा मिळते. फक्त 6 धावेची गरज आहे. धावा एकूण झाल्या आहेत आतापर्यंत. साधावीची गरज आहे आणि आता मात्र इथं अपील बघा केली जाते. मॅच आपण मित्र म्हणून अजून इथं बाकी कारण का अजून इथं 6 धावा बनवायच्या आहेत. धाव नाहीये कारण का गोलंदाज गोलंदाजी महाकवरती आले होते. त्याच गोष्टीमध्ये जेव्हा जेव्हा का ऑफिशियल पंचस तेव्हा तेव्हा आपण अशा प्रकारचा क्रिकेट बघत असतो कारण काय दरम्यान चेंडू डॉट गेल्याच्या नंतर धाव नसणार आहे. 7 चेंडू आणि 6 धावीची गरज अजूनही मॅच मात्र बाकी आहे कारण का 6 धावा बनवायचे आहेत मॅच मध्ये. मात्र महेश ठाकरेच्या बॅट मधून विजयाचा षटकार येतोय आणि मात्र 4 ओव्हर मध्ये ही मॅच कंप्लीट झाली आहे आणि मॅच मात्र इथं जिंकल्याने की आपण मॅन ऑफ द मॅच नक्कीच घोषणा करणार. चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला बघितलं गेलं यतीशने त्याच्यानंतर संघाच्या संघाने ऋषभने चांगल्या प्रकारची बॅटिंग केली त्याच्यानंतर महेश ठाकरे चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला आणि व्यक्तिगत तब्बल 33 धावा बनवल्या. नक्कीच मॅन ऑफ द मॅच नक्कीच मानकरी ठरलाय यतीश. तब्बल 33 धावा बनवल्या व्यक्तिगत आणि इथं मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड दिला जाईल. आपण जाऊया पण नागिरा पवारकडे. थँक्यू. खूप खूप धन्यवाद राहुल. तर देवा टावर यांना विनंती येईल की आपण ठीक आहे. तर सामनेवीर यतीस आपण लवकर यायचं आहे कारण की लगेच आपण नाणेफेक करणार आहोत. अष्टविनायक ठाकूरपाडा विपक्ष आपण दुसऱ्या फेरीतला दिवसातला पहिला सामना रमन स्पोर्ट मुठवल या दोन्ही संघादरम्यान. तर यतीश आपण लवकर यायचं आहे सामनेवीरचा पुरस्कार घेण्यासाठी ज्याने एक अतिशय चांगली धमाकेदार खेळी साकारली होती. 33 धावांची एक विस्फोटक खेळी साकारली आणि सर्वप्रथम आपण पाहतोय की हरिभक्त परायण कालुराम खंडू ठाकरेंच्या माध्यमातून 1000 रुपये रोख रक्कम दिले जाईल. सर्वप्रथम आपण ट्रॉफी पाहणार आहोत स्वर्गीय विनायक ठाकरे यांच्या स्मरणार्थ उलन ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून सामनावीराची ही सुंदर ट्रॉफी नेगी पॅम्पर ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले. कैलासवासी रामदास ठाकरे यांच्या स्मरणार्थ कल्पेश ठाकरे आणि आदेश ठाकरे यांच्या माध्यमातून पाहतो आपण विजेंद्र ठाकरे साहेब हे सर्वप्रथम यतीशाला रोख रक्कम 1000 रुपये आणि ही ट्रॉफी देताना त्यानंतर मात्र पाहतोय हरिभक्त परायण कालुराम मारुती ठाकरे यांच्या शुभेच्छा आपण पाहतोय की टेम्पर देताना. लगेच आपण मित्रांनो नाणेफेककडे जाणार आहोत. या स्पर्धेसाठी पहिल्याच वेळेस नाणेफेक करण्यासाठी मी विनंती करेन अष्टविनायका 40+ संघाचे सर्वेसर्वा आणि एक महान खेळाडू विजेंद्र ठाकरे
यांचे शुभ हस्ते आपण लगेच नाणेफेक करून घेणार आहोत. चार षटकाचा सामना राहील.